तुम्हाला उद्धव ठाकरे चांगले वाटतात का? हो, एक त्यांचं उद्धवजींचं मी कधी फार समोर आला नव्हता, काही निमित्तानं आम्ही व्यासपीठावर एकत्र आलेलो होतो, तर त्याशा जास्त नव्हता, परंतु एक चांगले माणसं, चांगले हितचर्चा महाराष्ट्रात होती त्यांच्या सगळ्या कुटुंबाच्या बाबतीत. एक पाहिलं त्यांच्या याच्यामध्ये की सर्वांना सामावून घेण्याची त्यांची वृत्ती, समजून घेण्याची वृत्ती आहे. त्याच्यामध्ये कोणतं राजकारण करून डावपेच हा विषय त्यांचा नाही. तर एक उद्देश जो आपला आहे, जे टार्गेट आपलं ठरवलं, उद्देश जो ठरवला, त्याच्याकरता जाण्याकरता सगळ्यांना सामावून कसं घेता येईल याचाच प्रयत्न त्यांचा दिसला. अत्यंत चांगल्या पद्धतीने ग्रास्पिंग त्यांचं आहे, त्यांचं जे एकंदर ते मी पाहिलं निर्णया, त्याच्यामध्ये विषय समजून घेणं हे सहजतेनं समजून घेत आहेत, योग्य निर्णय ते करतायत. मी तर एकदम समाधानी आहे आतापर्यंतच्या कारभारावर. गेलेल्या नेत्यांमधून काही लोकांनी तुम्हाला संपर्क केलाय? बोलतायत, ते भेटतायत, त्या बोलतायत. वाटलं होतं रे, आता वाटलं होतं रे, तर आता आता आपा उपाय नाही, तुर्त तरी सांगतो का, आता गेले तिथं थांबा, आता काही दिवस तरी काही करू नका, आता हेच आम्ही सांगणं सांगतो. पण नंतर होऊ शकतो विचार, खरं म्हणजे त्याचा विचार काय, ते बरेच जण उत्सुकच आहे आज, विचार आज म्हटलं तरी बरेच परत येऊ शकतात, परंतु चला काळाच्या ओघात काय करता येईल पाहू. पण घेणार काँग्रेस त्यांना अशा लोकांना, आणि किती लोक तरी साधारणतः संपर्कात आहेत? अनेक आहेत, ते सगळे दुःखी आहेत, काही दिवस दुःख करू द्या.